हे आहे इन परभणी केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात इन परभणी न्यूज। कोरोना या विषाणूचे संकट संपूर्ण देशावर निर्माण झाले आहे। या आजाराचा फैलाव वाढू नये या उद्देशाने 22 मार्च पासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे। त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पूर्णतः ठप्प ठेवण्यात आले आहे। शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालयासह खाजगी आस्थापनाही बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सर्व नागरिकांना घरातच राहणे बंधनकारक करण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर मानवी हक्क अभियान जिल्हा शाखा परभणीच्या वतीने कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात काम करणारे पोलीस कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका यांचा गुलाबाचे पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मानवी हक्क अभियानाचे जिल्हा प्रमुख पप्पूराज शेळके, हिंगोलीच्या जिल्हाध्यक्षा राधिका चिंचोलीकर, दीपक भालेराव, राजू कदम, संतोष करवंडे, सत्यजित शेळके आदींनी कोरोनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गुलाबाची फुले देऊन आज पूर्ण जगभर कोरोनाचा जे व्हायरस चालू आहे त्या धर्तीवर आरोग्य खातं, पोलीस खातं आणि महानगरपालिकेचे खातं आहे ते 24 तास सेवा करत, जनतेची सेवा करत आहेत। त्या जनतेची सेवा करत असल्याबद्दल एक छोटंसं आमचं त्यांचं कर्तव्य आणि त्यांच्या कर्तव्याला प्रसन्न म्हणून आम्ही मानवी हक्क अभियान जिल्हा कार्यालय परभणीच्या वतीनं प्रत्येक शिपाई, नर्स, डॉक्टर, सिव्हिल सर्जन, पोलीस डिपार्टमेंट ते SP पर्यंत आम्ही सगळ्या लोकांचा एक छोटेखानी फूल देऊन सत्कार करण्याचं आयोजित केलं आहे। त्याप्रमाणे आम्ही परभणी दवाखाना आणि सर्व पोलीस डिपार्टमेंटचे आज मानवी हक्क अभियानच्या वतीनं गुच्छ देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक स्वागत छोटासा कार्यक्रम ठेवला होता आणि तो आज आम्ही सफल केला। अधिकारी, सिस्टर, पोलीस यंत्रणा ही धावपळ करत आहे, म्हणून मानवी हक्क अभियानच्या वतीनं आज परभणीमध्ये शहरामध्ये आम्ही नर्स, डॉक्टर, पोलीस यंत्रणा जिथं जिथं ते रात्र 24 तास ड्युटीवर आहेत त्यांना प्रोत्साहन म्हणून आज मानवी हक्क अभियानच्या वतीनं फुलाचा गुलदस्ता म्हणून त्यांना प्रोत्साहन म्हणून देत आहेत। त्यांनी येणाऱ्या जे पेशंट आहेत त्यांची तर सेवा करायला येत, परंतु त्यांनी स्वतःची पण सेवा करावं आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून एक मानवी हक्क अभियानच्या वतीनं छोटासा एक कार्यक्रम आज घेतलेला आहे। आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्र संपलं। शहरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा इन परभणी न्यूज। नमस्कार।